नमस्कार नमस्कार। तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला? हो। अगोदरचा पक्ष? मी लांडे साहेब जिकडे असतात तिकडं आमचा पक्ष म्हणजे लांडे साहेब, जनता ही लांडे साहेबांचे पक्ष मानतात, म्हणून लांडे साहेबांनी राष्ट्रवादी प्रवेश केला। प्रवेश केला जिकडं लांडे साहेब जातील त्या पक्षामध्ये आम्ही असतो आणि सतत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू। मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही असं म्हणाले होते की बाबा जीवराम लांडे जे चक्के देतात त्या चक्क्यांची गुणवत्ता चांगली आहे आणि दत्तगौरी जो आरोप करतायत तो आरोप खोटा आहे, माझी चक्की चांगली आहे, पैसा असेल तर माझ्या घरी चक्की पाहायला या, दळण दळायला घेऊन या, दळणाचे पैसे घेऊन या, असं तुम्ही त्यांना म्हणाले। दत्तगौरी ते सुनीताताई बोराडे अजून काही कार्यकर्ते तुमच्या घरी आले, तुमच्या घरात चक्कीच नव्हती साहेब। माझं घराचं काम चालू असल्यामुळं पूर्वी माझ्या घरात लाईट होती, परंतु घर चालू असल्यामुळं मीटर माझं बिल थकीत असल्यामुळं मीटर काढून येतात आणि घर बांधायचं पूर्ण अजूनही अपूर्ण आहे, परंतु माझ्या घरात लाईट नसल्यामुळं जुन्या लाईट बिलावरती मी मला गिरण मिळाली आणि ती गिरण मी तात्पुरत्या स्वरूपानं जावं त्या घरी माझे त्याच वस्तीमध्ये। तुमचं घर आणि जावायचं घर किती अंतर आहे? कमीत कमी 100 फुटाचं अंतर आहे फक्त फक्त। त्यावेळेस ते तुमच्यावर जो आरोप केला किंवा तिथं जो काही शो झाला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे मला काही माहीत नव्हतं, परंतु आमच्या गावामधील सुनीताताई बोराडे यांचा नंदाचा नवरा त्या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणावरून माझा तर डायरेक्ट आरोप आहे, त्यांनीच ते इकडे येऊन यांना सांगितलं याच्या घरात गिरण नाही, तुम्ही बिंदास दालन घेऊन या, म्हणून ते आले ना त्या दत्ता गावावर येत नव्हतं आणि जावायच्या घरून दळून कोणी दिला? दळून देत होतो ते, म्हटलं तू आश्वासन दिलं तर तुझ्या घरात, म्हटलं ठीक आहे, माझं घर काय मुलीचं घर काय। असा आहे का त्यांना लांडे साहेबांचं खतीकरण करण्यासाठी ते या गोष्टीचा वापर करतात आणि लांडे साहेब काही समाजापासून कमी होणार नाही, त्यांनी किती प्रयत्न केला तरी नाही। माझं दत्ता गवारी यांना एक घोडेगाव प्रकल्पाला ते काम करतात, मग त्या ठिकाणी लांडे साहेबांनी जर एवढ्या योजना देतात मग घोडेगाव आदिवासी बजेटचा पैसा घोडेगाव ह्या प्रकल्पाला सर्वात जास्त येतो, मग तिथलं तुम्ही काय करता, तुम्ही किती कामं केली हे लोकांमध्ये सांगायचं असतं, द्यायचं असतंय, तर ते लोक साहेबांनी दिलेल्या कामाची चौकशी करायचं तर आता त्यांची चौकशी करायला पाहिजे। आपण काय देता तुम्ही, ती लोकांसाठी काय करता बोलतो तुम्ही काय दिलं? लांडे साहेबांच्या प्रेमाखातर मी या ठिकाणी येतो, माझं प्रेम त्यांच्यावर आहे, त्यांच्या कुटुंबावर आहे, शिवाय स्नेहसंबंधातली माणसं आहेत। त्यावेळेस जी बाईट दिली होती ती देवराम लांडेंच्या दबावाखाली दिली होती? काहीच नाही, दबाव मला कोणाचा नव्हता, फक्त दत्ता गवारी कुठे बी साहेबांविषयी कोण कुठे बी भाषण करत असतात त्यांनी ते करू नये पाहिजे। लांडे साहेबांनी 400 गिरणी दिल्या ना, तुम्ही 800 द्या, पण ते प्रकरण बंद होतील असंच एक काळ होता का म्हशीची प्रकरणं बंद झाली गोडेगाव मधून, कशामुळे झाली? अशाच विरोधामुळं। आणि उद्या जर यांनी अशी चुकीचं बाईक दिली तर त्या गिरणी सुद्धा बंद होऊ शकत्या साहेब, त्यांना कोण जबाबदार? त्या लोकांना कुठून या भेटणार? लांडे साहेबांचं असं आहे, लोकांना पैसे नसलं तर चालतील पण त्यांना गिरण दिली पाहिजे, घरटी गिरण दिल्या, ताटपत्रिका घरटी दिल्या, कोणाच्या संकटाला उभे राहिले, कोणाचं अन्याय झाला तर उभे राहिले, कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी दवाखान्यात येतात, एखादी बाई डिलिव्हरी झाली तर दवाखान्यात ते रात्रंदिवस काढतात, मग असं तुम्ही का देत नाही? फक्त त्यांच्यावर टीका का करता येतात? का करता तुम्ही? मग हे करू नका ना, तुम्ही करा ना, ते टीका करतात का तुमचे? हो करत नाही, तुम्ही त्यांच्यावर टीका करता, याचा अर्थ तुम्हाला कमीपणा वाटतो समाजामध्ये, आम्हाला मोठं म्हणलं पाहिजे, पण समाज मोठा आहे, समाजापुढं समाजच नेता मोठा करतो, म्हणून तो नेता मोठा असतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीचा। राजकारणाचा आणि समाजकारणाचा। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।